आणि आता न्यूज टॉप 9 मध्ये आज दिवसभरातल्या मोठ्या बातम्या आपण पाहूया. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत उमेदवारीवरून वादाची चिन्ह. भाजपकडून उमेदवाराची चर्चा सुरू असतानाच किरण सामंत समर्थकांची बॅनरबाजी. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाच्या बाहेर किरण सामंत यांचे भावी खासदार असे बॅनर्स. महानंदच्या 27 एकर जागेवर गुजरातचा डोळा, त्यासाठी हा सौदा. संजय राऊतांचे महानंद आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप. महानंदच्या कर्मचाऱ्यांना 4 ते 5 महिन्यांपासून पगार नाही याचाही उल्लेख. महानंदाच्या कर्मचाऱ्यांना 5 महिन्यापासून पगार दिला जात नाही आणि महानंद आता गुजरात लॉबीला विकली जाते. 27 एकर जमीन महानंदाची, ही 27 एकर जमिनीवर गुजरात लॉबीचा डोळा आहे. राजकीय स्वार्थासाठी भुजबळ ओबीसींना वेड्यात काढतायत. राजकारणासाठी ओबीसींचा वापर करतायत. जरांग यांची भुजबळांवर टीका. जरांगे पाटलांच्या गोदापट्ट्यामधील 23 गावांना भेटी. ओबीसी बांधवांना उगत तो वेड्यात काढायला लागलाय त्याच्या राजकीय स्वार्थापोटी. ते काय आहे, ते राजकारणी माणूस. राजकारणी माणूस स्वतःचा राजकीय फायदाच बघत असतो. मागच्या वेळी पराभूत झालेल्या लोकसभेच्या 160 जागांवर भाजपचं लक्ष. या जागांवर मोदी, शहा, राजनाथ सिंग, जेपी नड्डा यांच्या सभा होणार. 25 जानेवारी ते 25 मार्च दरम्यान भाजपचा निवडणूक रॅलींचा मॅरेथॉन कार्यक्रम होणार. कोरोनाची लागण झाल्यास 5 दिवस होम आयसोलेशन मध्ये राहा. कोविड टास्क फोर्सचा नागरिकांना सल्ला. ज्येष्ठांनी मास्क घालावेत. सुरक्षित अंतर ठेवण्याच्याही सूचना. नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या जाहिरातीनुसार नोव्हेंबर 2005 नंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना पुन्हा पेन्शनचा लाभ मिळणार. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय. 5,000 कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळेल. दुधासाठी सरकार 5 रुपयांचं अनुदान देणार. 32 रुपयाचा दर ठरल्यास दूध संघांना शेतकऱ्यांना 27 रुपये प्रतिलिटर दर द्यावा लागेल. दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी घेतलं साई दर्शन. शिर्डीमध्ये सुरू आहे शरद पवार आणि गटाचं 2 दिवसांचं मंथन शिबिर. दिवसाची सुरुवात साई दर्शनाने. रत्नागिरीमधल्या लांज्याचे वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष चंद्रकांत पवारांना अयोध्या सोहळ्याचं निमंत्रण. राज्यातील 1500 मान्यवरांमध्ये पवारांचा समावेश. राम मंदिर ट्रस्टकडून पवारांना पत्राद्वारे निमंत्रण.